गोलंदाजीला शुभेच्छा धोनी संघाने आजच्या दिवसाचा अंतिम मॅच प्रेक्षकांना तुमच्या समोर घेऊन होतोय. या ठिकाणी हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, एकदम नक्कीच मिळेल, दुसरा द्यावाचा प्रयत्न होईल का, तर नक्कीच या ठिकाणी चेंडू धावतोय सीमारेषेच्या बाजूने. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच काय घडतंय, तर निर्णय तिकडनं सांगायचा. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडस थांबायचंय. दोन मिनिटं फक्त, शेवटचा क्षण आहे, शेवटचा सामना आहे. आपण थोडासा क्रिटिकल डिसिजन आहे, तिकडे बाउंड्री पण नसल्यामुळे आम्ही युट्यूबचा आधार घेतोय. येस, चौकार आहे, बाउंड्री आहे पंच, कारण त्या ठिकाणी बाउंड्री पंच नव्हता, दगडाला चेंडू लागलेला आहे. खेळाडूचं लक्ष नव्हतं, खेळाडूचं लक्ष नव्हतं, असू द्या, काही हरकत नाही, तो त्याच्या याच्यामध्ये होता. तुम्ही लाईव्ह मध्ये पाहू शकता मॅचच्या नंतर. ओके, दगड आतमध्ये आहे का? एक मिनिट, तो दगड साईडला काढून टाका आधी. मग पंच बाउंड्री मध्ये अक्षय चौकार नाही. ओके, थँक्यू. कारण की तो दगड या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये दिसतोय चुन्यावाला, तो थोडासा आतमध्ये असावा म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतात. तिकडे आमचे बाउंड्री पंच गेल्याच्या नंतर, आमचे आयोजक गेल्याच्या नंतर निर्णय आलाय. पुन्हा एकदा प्रथम दर्शनी बाउंड्री आहे असं निदर्शनास आलं होतं. तिकडे प्रेक्षक भरपूर बसतात, त्याच्यामुळं एखाद्याचा पाय लागला, दगड आतमध्ये आला असेल, आणि कॅमेराला फक्त तो चुन्यावाला दगड दिसतो, त्यामुळं मॅन्युअली सुद्धा विचार करावा लागतो. हवेमध्ये चेंडू, या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल, दुसरा धावेचा प्रयत्न, आणि या ठिकाणी दोन धावा सहजतेने पूर्ण झाले. कारण की शेवटच्या क्षणाला आपण या ठिकाणी नक्कीच पाहत असतो की असोसिएशनने सुद्धा थोडीशी मुभा दिलेली आहे, कारण क्रिटिकल असेल तिथे बाउंड्री पंच जर नसतील तर आपल्याला युट्यूबचा आधार घेण्याची मुभा ही दिली जाते, त्याचा वापर या ठिकाणी नक्कीच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिकडे दगड असलेला, तो चुना असलेला दगड आतमध्ये आला असावा. अबे मध्ये चेंडू, शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतो, एक धाव नक्कीच पूर्ण होते, दुसरा धावायचा प्रयत्न, आणि धाव फलक सहा धावा. दरम्यान निलेश, याचा पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय, वैभव याच्या माध्यमातून एकदा नक्कीच पूर्ण होतो, दुसरा द्यावाचा प्रयत्न होईल का. विकास या ठिकाणी फसला आहे, आणि या ठिकाणी मात्र विकास याची विकेट नक्कीच आपण पाहिली, ती गमावली आहे खंडीपाडा संघाने. आज चांगल्या फॉर्म मध्ये होता विकास, मात्र इथे माघारी पडतील. चला क्विक या मैदानामध्ये. अमोल माळी यांचे खूप खूप स्वागत आहे. नक्कीच अमोल अनंत माळी यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि स्टाईल प्रेक्षक नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की
महेंद्र सिंग धोनी सारखे हेअरस्टाईल आपल्याला बघायला मिळते, मात्र नेहमी ते मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आज थोडं कामानिमित्त थोडे उशिरानं पोहोचलेले आहेत. निलेश याचा पुढचा चेंडू, मात्र मी म्हणेन जास्त वेळ घेऊ नका. अंधार पडेल आणि पापडी संघाला या ठिकाणी थोडस अंधाराचा बॅड लाईटचा सामना करावा लागेल. राईट आर्म ओवर द विकेट, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काले शतरक्षकाला आहे, मात्र चेंडू कॅरी झालेला नाहीये. दोन धावा धावफलकावरती लागल्या, धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहिले षटक मार्गस्थ, पहिल्या षटकाचे चेंडू रोखून दिले, आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 3 ओव्हरचा हा मॅच आहे. पापडी विरुद्ध खंडीपाडा असं चालू असलेला मॅच या मैदानाच्या आतमध्ये. या जयंबे चषकाचा आता मात्र चेंडूने दिशा बदलली आहे, तिकडे धावा तुम्हाला धावून काढाव्या लागतील. दोन धावा मात्र त्या ठिकाणी मिळाल्यात आणि या दोन धावेनं धावफलक एका षटका समाप्तीनंतर 11 धावा. मी इथं सांगेन की 30 धावा जरी. रेवाचा प्रयत्न, वाईट बॉल, धावफलक मात्र पुढे सरकतोय 12 या धावसंख्येवरती. चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्षण पाहिलं होतं चेंडू शरीरापासून जरासा दूर जातोय आणि त्या चेंडूला लगेच स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलं होतं. आता मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद. सध्या संध्याकाळचं 17:35 चा वीक येतोय आणि गाणी सुद्धा ताडीच लावलंय. चला घाई करा, जरा विनंती असेल फलंदाजांना, विनंती असेल घाई करा. मी म्हणेन इथे थोडासा टफ निर्णय घेतलाय पापडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिल्याच इनिंग मध्ये टॉस जिंकला होता, अवे मध्ये चेंडू, चेंडू खाली 3 शतरक्षक आणि या ठिकाणी एकदा पुन्हा दुसऱ्या धावेपर्यंत 2 धाव पूर्ण झाल्यात आणि या ठिकाणी तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दिनेश नावाने फलंदाज, 2 धावा त्याने घेतलेल्या आहेत, धावसंख्या झाली ती 18. हितेश गणेशकर चांगली गोलंदाजी, 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. हलक्या त्यानं गॅप मत काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर.
आल्यात। 12 सरासरीने शेवटचा षटक या मैदानाच्या आतमध्ये जयेंद्र वाघे आणि एक टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। जयेंद्र या ठिकाणी नक्कीच शरीरापासून लांब जाणार, चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न चेंडूने केलाय, कल्ला चेंडू धावतोय आणि चेंडू मात्र गेला सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। एकच धाव चला गाई करा जरा विनंती असेल। आता मध्ये पापडी संघाचा फलंदाजी करताना थोडीशी तारांबळ उडणार आहे, बॉलचा अंदाज येणार नाहीये, असा असं चित्र नारंगीच्या मैदानावरती व्हायचं, कारण की ज्यावेळेस 30-30, 40-40 टीम आपण अनुभवलेल्या, ज्यावेळेस क्रिकेट खेळायला जायचो आणि जिथे कुठल्या संघाला नाही बोलत नाही, एवढा दिलदार आहेत। आता मला वाटते त्या ठिकाणी चालू आहे, मात्र आता लिमिटेशन असेल संघांचं, 24 संघ आहेत एका दिवसात, डे नाईट। येस या ठिकाणी सुरेख चेंडू होता, मात्र चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव बाईच्या रूपाने मिळते, धाव फलक आपण पाहू शकतात, 32 धावा धाव फलकावरती लागल्या जातील। अजून किती चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे अजून सुद्धा। जयेंद्र वाघे याच्या अष्टभुजा वसईच्या त्या चषकावरती बिरसा मुंडा सातिवली संघाने नाव कोरलंय। उद्याच्या दिवसामध्ये इथे मेगा इव्हेंट मेगा फायनलचा मॅच खेळण्यासाठी कुठला संघ या दोन संघांपैकी बघायला मिळेल पाहणं गरजेचं आहे। आता मात्र चांगला फटका आहे, चांगल्या स्थितीमध्ये येण्यासाठी एक धाव नक्कीच मिळेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू त्याच ठिकाणी नाचतोय, 2 धावीने धाव फलक पुढे सरकला गेला, धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या मात्र 34। आता इकडनं येणाऱ्या याच्या पुढे येणाऱ्या धावा ज्या आहेत बोनस असतील। दिनेश बाबर मोठ्या फटक्याची गरज आहे त्याच्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी। शॉर्ट सिलेक्शन चुकलाय, मात्र एक धाव पूर्ण होत्या, दुसऱ्या धावाचा प्रयत्न यष्टी रक्षकाला, त्याच्याकडे थोडीशी मिसफील झाली, थोडीशी फंबलिंग झाली, मात्र थ्रो चांगला आणि परिणाम इथे गडी हा बाद जातोय होतोय तो म्हणजे दिनेश। धाव संख्या
उद्याच्या दिवसामध्ये कुठले कुठले संघ असतील तर उद्या शेवटचा हाफ असेल या टूर्नामेंटचा। जे आंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा चषकामध्ये उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे संघ जे आहेत ते मात्र साईकृपा राजावळी आणि सत्यनारायण गौरायपाडा। हा पहिला सामना असेल आई ग्रुप भाटपाडा आणि अष्टभुजा लहूपाडा। हा दुसरा सामना उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळेल जय बजरंग पालनपाडा आणि मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी। हा चौथा सामना असेल आई चंडिका जुचंद्र आणि मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले, जय हनुमान पायगाव आणि न्यू स्टार मडवीपाडा, वागोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि एकवीरा स्पोर्ट्स वाकीपाडा। असा 12 संघांचा उद्याचा लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। सकाळी ठीक 9 वाजता मॅचेस सुरू होतील उद्याच्या दिवसामध्ये आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला या मैदानामध्ये अनुभवायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये। मेगा इव्हेंट, मेगा फायनल, उद्या सर्वांनी वेळेवरती यायचंय आणि उद्या मात्र आम्ही सुरुवातीचा जो हाफ आहे तो एक सामना कदाचित 4 ओव्हरचा राहील, त्याच्यानंतर सर्व सामने हे जास्तीत जास्त 3 षटकांचे असतील कारण वेळ या ठिकाणी पुरत नाहीये। किरण किरण टू जयेंद्र वाघे, चांगला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली दिनेश आणि या ठिकाणी फलंदाज बाद जयेंद्र वाघे। पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला, जयेंद्र वाघे सारखा एक खंदा फलंदाज या ठिकाणी मैदानामधून बाहेर पाठवला गेलाय केतकी बॉईज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून। निलेश बंद्रे अजून एक क्रमांक 3 वरती फलंदाज आलाय। मधल्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना जयेंद्र वाघे नाही तर मला वाटते इथे यस निलेश बंद्रे आणि शैलेश भगत या दोघांनी चांगलं काम केलं आजच्या दिवसामध्ये। आज मात्र ही मदळी फळी फोडावी लागेल खंडीपाडा संघाला जर सामना जिंकायचा असेल। हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक येईल एकनाथ टबाले आणि झेल सुटलाय, टेक द कॅच अँड विन द मॅच। पुन्हा एकदा संधी मिळेल की नाही हे मात्र आपल्याला माहिती नाही, मात्र किती धावा आल्या तर 3 धावा पूर्ण झाल्यात। टेक द कॅच विन द मॅच एकनाथ टबाले यांच्या माध्यमातून झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय। हा झेल फार महत्वाचा आहे। काय जबरदस्त क्रिकेट या मैदानाच्या आतमध्ये जेवढं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालंय सकाळपासनं ते एक सुपर्ब क्रिकेट बघायला मिळालंय जय आंबे डोंगरीपाडा संघाच्या आयोजनामध्ये। पुन्हा एकदा किरण, 2 चेंडूवरती 2 संध्या निर्माण केल्या होत्या। ओ क्या बात है, शतरक्षक नव्हता त्या तिकडे मात्र तोच चेंडू हाताळला गेला होता आणि या ठिकाणी 4 धावा मिळतील। धन्यवाद डीजे, 7 धावा धावपळकावरती, चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3। हितेश गणेशकर नावाचा एक खंबीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। जर खेतकी बॉईज खंडीपाडा संघाला सुपर 4 मध्ये पोहोचायचं असेल तर हे 2 फलंदाज
त्यांना नक्कीच शांत ठेवावे लागतील, अन्यथा सामना घेऊन जातील. अवे मध्ये चंडू शतरक्षक तिकडे, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात जगदीश काय षटकार. निलेश भंडारे बाद झाला, नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी सोहन दळवी. गोलंदाजी मार्क वरती वैभव, आणि पाहणं गरजेचं आहे. आता मात्र वैभव याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली बॉलिंग आजच्या दिवसामध्ये करावी लागणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर लवकर खंडीपाडा संघ, क्षेत्ररक्षण लावून घ्या. धाव संख्या 14, टार्गेट जे आहे 36 चं टार्गेट आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल, 12 चेंडू आणि 22 धावांची गरज इथे गोलंदाजी पूर्णपणे अक्युरेट करावी लागणार आहे, कारण की जास्त धावा राखण्यासाठी नाही आहेत. 11 सरासरी प्रत्येक षटकामागे आहे. वेगवान चेंडू, त्या चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आणि या चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने चोपला 6 धावांसाठी. जबरदस्त क्रिकेट, धाव संख्या 20 धावा, तर 16 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 16 धावा. इथे ज्या फ्लो मध्ये खेळतोय सध्या तरी तो फ्लो अतिशय चांगला दिसतोय. आता मात्र हवेमध्ये चेंडू, शतरक्षक या ठिकाणी वन बाउंड चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. एक धाव नक्कीच मिळाली, एका धावरती समाधान, आणि आता कमबॅक करण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय वैभव. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा. सोहन दळवी मैदानाच्या आतमध्ये. कंडीपाडा संघ या ठिकाणी आपण पाहू शकतो अडचणीमध्ये सापडलाय, कारण की त्यांच्या आणि विजयाच्या समोर उभा आहे तो म्हणजे हितेश गणेशकर. खंबीर दिवार म्हणून उभा आहे. चंडीला बाउन्स दिला होता या चेंडून धाव फलक, मात्र इथे कदाचित एकच धाव मिळेल की काय. यस, चांगला थ्रो आहे, सुरेख थ्रो आहे.
आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो एकच धाव मिळाले, एका धावेने धावफलक पुढे सरकतो आहे 22 या धावसंख्येवरती, 14 धावांची गरज, 9 चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आणि त्या मोठ्या फटक्याने इरादे स्पष्ट केलेत वैभव याच्या षटकामध्ये काय करणार आहे हितेश गणेशकर हे त्याने दर्शवलंय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे तिकडे, एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न, शतरक्षकाने चेंडूला उचललाय, फेकलाय, रॉंग एंडला थ्रो झालाय आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. तर नक्कीच बघायला मिळतंय एक दोन धावा मिळाला, दोन धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय. म्हणून म्हटलं जात की क्षेत्ररक्षण करणं हे सुद्धा सोपं नाहीये, गोलंदाजी करणं तर सोपं नाहीच नाही, फलंदाजी करणं तर सोपं नाहीच नाही, मात्र क्षेत्ररक्षण करणं हे सुद्धा तेवढंच कठीण आहे. कारण की अशा घाईमध्ये क्षेत्ररक्षण करता वेळेस तारांबळ उडत असते. सुपर बॉलिंग हा असतो बॅड लाईटचा इफेक्ट, कधी कधी एवढा चांगला कनेक्ट होत असतो चेंडू या बॅड लाईट मध्ये तो पाहण्याजोगा असतो. बॅड लाईट मध्ये एक शॉट आठवतोय अजय तुमडा याने विश्वनाथ जाधव याला मारलेला, तो गोल्डन षटकार आठवतो या बॅड लाईट मध्ये. ऑन साइडच्या दिशेनं चेंडू, इथे मात्र शतरक्षक आहे, चेंडूशी खेळतोय शतरक्षकाने, इथे आपण पाहू शकतो काय घडतंय. तर इथे मात्र एकच धाव मिळाली, धाव फलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती, 11 धावांची गरज, 6 चेंडू मध्ये 11 धावा, 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. गावदेवी धानिव आणि तर असा मॅच होता. अजय तुमडा शेवटी फलंदाजी करताना एक चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोरचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती अंधारामध्ये विश्वनाथ जाधवला अजय तुमडा याने षटकार मारला होता. तो षटकार या ठिकाणी आठवला आणि कधी कधी एवढा चांगला कनेक्ट होतो अंधारामध्ये बॅट आणि बॉलचा चांगला टायमिंग जमतो हे नक्कीच त्या दिवशी बघायला मिळालं होतं. या ठिकाणी सुद्धा हितेश गणेशकर फुल फॉर्म मध्ये आहे, त्याच्यासमोर गोलंदाजीला आलाय तो म्हणजे मयूर. चला घाई करा, जरा विनंती असेल घाई करा प्लीज. चेंडू चेंज करूया, नेव चेंडू द्या, नवीन की जुना, पंच चेंडू कुठला आहे, नवीन की जुना, जुना, थँक्यू. सहा चेंडू 11 धावांची गरज, रंगतदार स्थितीमध्ये मॅच, शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय रंगत निर्माण झालेली आहे. सुरुवातीचे दोन चेंडू सांगतील सामना कुठल्या साईडनं सरकतोय. 50-50% संधी दोन्ही संघांना अजून सुद्धा आहे, कुणाच्याच हातामध्ये सामना नाही. शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये, चेंडूला नेऊन ठेवलाय सीमा रेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. असंच झालं होतं, मात्र आता किती धावांची गरज आहे, 5 धावांची गरज आहे, काल 6 धावांची गरज होती. 5 चेंडू 5 धावा, प्रेक्षकांनो ग्राउंड सोडू नका, मॅच अजून बाकी आहे आणि रंगतदार स्थितीमध्ये सध्या तरी मॅच आहे. एक विकेटची दरकार आहे खंडीपाडा संघाला. ऑन साइडच्या दिशेने चेंडूला खेळला जात आहे, एक धाव नक्कीच मिळेल, एखाद्या समाधान, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी रॉंग एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न, या दोन धाव पूर्ण झाल्यात. खराब शतरक्षण या ठिकाणी आपण पाहू शकतो, काय घडेल आणि काय बिघडेल इथे मात्र सांगू शकत नाहीये. हातातनं चोरलेल्या या दोन धावा खंडीपाडा संघाच्या विजयाच्या मनसुब्याला मात्र भूक पाडत जाईल आणि पूर्णपणे नेस्तनाबूत करताना
चेंडू शिल्लक आहे अजून सुद्धा चार, चार चेंडू मध्ये किती धावांची गरज आहे तर तीन धावांची गरज आहे। एक डॉट डिलिव्हरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणू शकते खंडीपाडा संघाला। ज्या पद्धतीने सामना, ज्या पद्धतीने मौसम आहे, ज्या पद्धतीने ऍटिट्यूड आहे, या दोन्ही संघांचा कोणी सामना सोडायला तयार नाहीये। चार चेंडू तीन धावा, मयूर टू हितेश। बघा निर्धाव चेंडू आला, आता तीन चेंडू आणि तीन धावांची गरज। सामना या स्थितीमध्ये आलाय की प्रेक्षकाने जागा सोडली होती, मात्र पुन्हा एकदा जागेवरती थांबलेत, कारण सामना संपला असं वाटत असताना इथे मात्र सामन्यामध्ये रोमांच आलाय। हितेश गणेशकर, जसं म्हटलं तर क्रिकेट आता अस्त्याचं नसतं करणारं हे क्रिकेट आहे, आणि या क्रिकेटला आता जर तुम्ही राजा असाल तर दुसऱ्या क्षणाला तुम्ही रंक होता। तीन चेंडू आणि तीन धावांची गरज। सामन्यामध्ये अजून सुद्धा जान आहे, सामना अजून सुद्धा ओपन आहे, ऑन आहे। ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ साइडला गेलाय, शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल का, तर या ठिकाणी दोन धावा आल्या। इथे मात्र काय घडलंय तर नक्कीच आपण पाहू शकतो। आता मात्र दोन चेंडू आणि एका धावेची गरज। सकाळच्या सत्रामध्ये बघायला मिळालं होतं खोलांडे या संघासमोर खेळत असताना, मात्र खोलांडे संघ इथे दोन चेंडू मध्ये एक धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवरती एका धावेची गरज होती। तसं काही होईल का, आणि जर झालं तर तो सामना कशा पद्धतीने पापडी संघ फेस करेल हे पाहणं गरजेचं आहे। कमी शतरक्षक या ठिकाणी जवळ लावलेत का, कारण हितेश या ठिकाणी मोठे फटके खेळतोय। मात्र आता तुमच्याकडे कमी धावा राखायच्या, तुम्हाला क्लोज शतरक्षण लावणं गरजेचं असतं, ते मात्र झालं नव्हतं। इथे दोन चेंडू मध्ये एका धावीची गरज आहे, काय घडेल आणि काय बिघडेल। जबरदस्त क्रिकेट, दोन चेंडू आणि एका धावीची गरज। सामन्यामध्ये काय होईल सांगू शकत नाहीये। बघा प्रेक्षक जागा सोडायला तयार नाहीयेत। मोठा फटका हवेमध्ये, समोर टाकला आणि चेंडूला नेला सीमारेषेच्या बाहेर, मॅच फिनिश।